आज काँग्रेस पक्षाची वसमत तालुका बूथनिहाय आढावा बैठक सौ प्रीतिताई जयस्वाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली वसमत येथे संपन्न झाली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बूथनिहाय आढावा बैठक होती. या बैठकीला ओबीसी अध्यक्ष श्री भानुदास माळी तसेच श्री नंदकुमार कुंभार यांची उपस्थिती होती. यावेळी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रीतिताई जयस्वाल यांना वसमत विधानसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी यावेळी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्याकडे वसमत येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. प्रीतिताई जयस्वाल गेल्या 10 वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करत आहेत. यावेळी भानुदास माळी काय म्हणालेत आपण पाहूया. आपल्यासोबत स्वतः भानुदास माळी आहेत. सर, तालुकानिहाय बूथ कमिटीचा आढावा घेत आहे, कसा प्रतिसाद आहे? आज वसमत तालुक्यामध्ये आल्यानंतर तालुका अध्यक्ष प्रीतिताई जयस्वाल यांच्याकडनं मी आढावा घेतला. प्रत्येक बूथवरती आमची माणसं नेमलेली आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं संघटन प्रीतिताई जयस्वाल यांच्या माध्यमातून झालेलं आहे. मी निश्चितपणानं त्यांच्या कामावर आणि त्यांनी केलेल्या कष्टावर तालुका अध्यक्ष आणि ह्या सगळ्या लोकांनी जे काम केलं त्याच्या बाबतीत मी मध्ये अतिशय खुश आहे आणि हा रिपोर्ट मी लवकरच नानाभाऊ पटोलेंना देणार आहे. काँग्रेसचं धोरण होतं की निवडणुकीमध्ये महिलांना 50% आरक्षण द्यायचं, निवडणुकीसाठी 50% महिलांना आरक्षण द्यायचं. तुम्ही ते धोरण आता राबवणार आहेत का, कारण महिला सक्रिय आहेत तुमच्या पक्षात? 50% आरक्षणाचा मुद्दा हा माझ्या कल्पनेप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका इथपर्यंत रिझर्वेशन आहे. तिथे तर ते मिळणारच आहे 50%. पण विधानसभा आणि लोकसभेमध्ये जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये सुद्धा सावित्रीच्या लेकींना चांगल्या पद्धतीचं आरक्षण देण्यासाठी नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली जे आमचा पक्ष काम करतो तो निश्चितपणानं प्रभावीपणानं महिलांना ताकद देण्याचा, महिलांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह विचार करण्याची भूमिका आमची आहे आणि निश्चितपणानं चांगल्या सक्षम महिला ज्या निवडून येऊ शकतील अशा महिलांना आम्ही निश्चितपणानं ताकद देणार आहे आणि त्यांना पक्षाच्या सेवेमध्ये समाविष्ट करून घेणार आहोत. गेल्या 10 वर्षापासून प्रीती जयस्वाल जे आहेत ते वसमत विधानसभेमध्ये काम करत आहेत, परिश्रम घेत आहेत. त्यांना यावेळेस न्याय भेटेल का विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाकडून? मी आत्ताच सांगितलं, प्रीतिताई जयस्वालांचं काम अतिशय चांगलं आहे. 25-25, 30-30 वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर सुद्धा अन्याय होतो आहे. जयस्वाल ताई तर मला वाटते 10-15 वर्षापासून काम करत आहेत, पण नजीकचा भविष्यकाळ त्यांच्यासाठी उज्ज्वल आहे एवढं मी या ठिकाणी सांगू शकतो. अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेले, पक्षाचं मोठं नुकसान झालं असं वाटतंय? अशोकराव चव्हाण गेले तर मी काल नांदेडमध्ये होतो, अनेक सर्वसामान्य कार्यकर्ता पेटून उठला आहे, स्वाभिमानी कार्यकर्ता पेटून उठला. त्यांचं म्हणणं असं की यांच्यामुळे आम्हाला अडचण होती, काही बोलता येत नव्हतं, काही काम करता येत नव्हतं, काही सांगता येत नव्हतं, काही व्यथा मांडता येत नव्हत्या. पण बरं झालं ते गेले आमच्यातलं, त्यामुळे आता आम्हाला आमचे प्रश्न मांडता येतील. लवकरच मराठवाड्याचा 1 लाख लोकांचा मेळावा नांदेडमध्ये आम्ही घेतोय आणि तो नांदेडमधल्या लोकांच्या उत्स्फूर्त सहभागासाठी घेतोय, त्यामुळे अशोकराव चव्हाण गेले त्यांच्या स्वार्थासाठी घेतोय. पुरोगामी काँग्रेस पक्षाचा राग आला किंवा काँग्रेस पक्षाचा त्याग करायचा म्हणून गेलेले नाही, ते त्यांच्या स्वार्थासाठी गेले, त्याचे परिणाम त्यांना नजीकच्या भविष्यकाळामध्ये दिसतील. पुरोगामी विचाराशी तडजोड करून हिंदुत्व स्वीकारणं कसं बघता अशोकराव? त्या अशोकरावनी काय स्वीकारायचं हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्यांनी केलेली जी पक्षाशी गद्दारी आहे दॅट इज नॉट ट्रू गुड. म्हणजे काँग्रेसमधले सर्वच नेते त्यांच्यावरती नाराज आहेत. तुम्ही जाणार होतं कार्यकर्त्यांची बैठक घ्या, प्रीतिताई जयस्वाल त्यांच्या समर्थक, त्यांना तरी विचारलं का? कितीतरी लोक असे आहेत की त्यांना त्यांनी विचारलंच नाही. त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी निर्णय घेतलेला आहे, त्याची फळं त्यांना भोगायला येतील नजीकच्या भविष्यकाळात. टी व्ही चॅनलवर चालू आहे तेच बघा. मराठवाड्यामध्ये अशोकराव चव्हाण नेते होते काँग्रेसला, हे पूर्ण भाग तो सांभाळत होते. आता कोणता नेता शहरा समोर येणार का काँग्रेसला हिंगोली जिल्ह्यासाठी सांभाळण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी? नाही, हिंगोली जिल्ह्यासाठी असं मी नाही म्हणणार, पण मराठवाड्यासाठी आमच्याकडे भरपूर चेहरे आहेत जे काँग्रेस पक्ष विलासराव देशमुखाने सुद्धा एकेकाळी काँग्रेस सांभाळली होती. भरपूर चेहरे आहेत, अनेक जिल्ह्यामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत. काँग्रेस निश्चितपणानं त्यांच्या मार्गदर्शन, कारण शेवटी इथं शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतकऱ्यांच्यावर आज अन्याय होतोय, त्यामुळे शेतकरी पेटून उठला आहे, सुशिक्षित बेकार पेटून उठला आहे, त्यामुळे ते आपोआपच काँग्रेसकडं येणार आहेत आणि यायला लागलेत म्हणा थोडक्यात. तालुकानिहाय बूथ कमिटीचा आढावा घेत आहे, मोठं नुकसान झालं असेल अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळं, पण येणाऱ्या वसमतमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर काँग्रेस पक्षामध्ये 2 गट पाहायला दिसतात, बरेच नेते उपस्थित नाही आहेत तिथं काँग्रेसचे. नाही, तो त्यांच्यातला अंतर्गत जो काय मुद्दा असेल तो वरिष्ठ पातळीवर सोडवून सगळ्यांना एकत्र करायचं काम आम्ही निश्चितपणानं करू. घरं मोठं असलं की घरात भांडी जास्त झाली की भांडी थडकतात एकमेकांना, पक्ष मोठा व्हायला लागलाय त्यामुळे कार्यकर्त्यांच्या समजूत काढणार का त्यांची? तुम्ही 100% काढणार. इथलं
जे काय अंतर्गत कार्यकर्त्यांच्यामध्ये दुफळे असेल ते निश्चितपणे आम्ही बाजूला करून कार्यकर्त्यांना एकत्रित करून हा एक संघ काँग्रेस तयार करण्याचं काम आम्ही निश्चितपणे भविष्यकाळात करू. नक्कीच आपण बघू शकतो हे होते काँग्रेसचे विभाग प्रमुख भानुदास माळी. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत, हिंगोली.